यावेळेला प्रयत्न आपण सर्वजण उभे राहूया, सगळेजण उभे राहू आपण. संदेशाला जाण्याआधी आपण सर्वजण एक मोठा दीर्घ श्वास आपण सर्वजण घेऊया. मोठा श्वास घेऊया आपण. घेतला, सोडून या. तीन वेळा आपण करूया. जोरात श्वास घ्या, सोडा. अजून एकदा श्वास घ्या, सोडा. फ्रेश वाटले, वाटतच होतं. खाली बसा. श्वास घेतला आणि सोडला, किती वेळा केला आपण? आणि थांबला का तुम्ही? नाही ना, तीन वेळा घेतला आणि थांबला. नाही, चालूच आहे का? नाही तो मग फक्त तीन वेळाच घेतला का आपण? तो चालूच आहे सातत्याने श्वास घेणं. आणि हे आपण मोजलं फक्त, आणि स्वतःहून श्वास घेण्याची प्रक्रिया जी आहे ती आपण जाणून बुजून त्या ठिकाणी घेतली की आपण होय श्वास घेणार. पण ही प्रक्रिया नकळत आणि झोपेतसुद्धा आपल्याला होत असते, आणि ज्याची होत नाही दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितलं जातं की बाबा भेटायला या. बाकीच्या लोकांनासुद्धा. म्हणून ही प्रक्रिया जी आहे, ही प्रक्रिया होत असताना आपल्याला देवाने ते दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला उपकारस्तुती म्हणतो प्रियांनो, ते आपण याही गोष्टींसाठी करणं गरजेचं आहे. आज फेब्रुवारी महिन्यातला हा पहिला रविवार आहे, आणि जसं प्रयत्न आपण म्हणत असतो की होय या दिवशी आपण कुठल्याही प्रकारे प्रार्थना विनंत्या करत नाही. एक ठरवलं प्रयत्न आपण की त्या दिवशी फक्त आपण देवाला धन्यवादच द्यायला पाहिजे, कारण मागील सर्व महिनाभर प्रभूने आपल्यासाठी काय काय केलं त्याबद्दल देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि काही जण म्हणतात की देवाला काय धन्यवाद द्यायचं, त्याने तर माझ्या जीवनामध्ये काहीच फार काही केलेलं नाही. पण आत्ता जी आपण प्रक्रिया केली प्रियांनो, श्वास घेणं आणि श्वास सोडणं, तर ही प्रक्रिया प्रियांनो त्याने आपल्याला मोफत किंवा ती सिस्टीम जी आहे त्याने ती चालू ठेवलेली आहे, आणि म्हणून त्याबद्दलसुद्धा देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आपण विसरतो की देवाला धन्यवाद याही गोष्टीसाठी देणं प्रियांनो महत्त्वाचं आहे. म्हणून एकदा एका चर्चमध्ये पाळकसाहेबांनी सांगितलं की उपकारस्तुती म्हणून आज देवाला धन्यवाद कोणकोण देत आहे. आपल्यासारखेच बरेच जण थोडेसे शांत बसले होते, पण नंतर एक व्यक्ती उठला आणि तो म्हणाला की देवाची स्तुती असो की माझ्या जीवनामध्ये कधी मला कोणी चोरलं नाही. काय म्हणाला तो? मला कोणी लुबाडलं नाही किंवा चोरलं नाही मला, म्हणून मी देवाचे आभार म्हणतो. दुसरा व्यक्ती उठला आणि तो त्याला एक आता पॉईंट मिळाला आणि तो म्हणाला मी पण देवाचे आभार मानतो की त्यांनी मागच्या वेळेला माझं बरंच काही चोरलं पण माझा जीव त्यांनी घेतला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. आणि मग तिसरा पण एक व्यक्ती उठला आणि तो म्हणाला की सगळं काही देवाने मला दिलेलं आहे, पण बरं झालं की त्यांनी मला चोरलं पण त्या चोऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव नाही आहे, म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. सो बऱ्याच वेळेला आभार मानायचे असतात परंतु काही कारण नाही सापडलं तरी उठून देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. प्रियांनो देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. आज बरेच लोक बाहेरचे आपण पाहतो प्रियांनो की त्यांच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी गोष्टी घडत असतात भयंकर अशा, आणि ज्या वेळेला ते वर्तमानपत्रामध्ये आपण टी व्हीवरती व्हॉट्सॲपवर किंवा सोशल मीडियावर कुठेतरी पाहतो आणि कधीकधी त्या गोष्टी पाहिल्यानंतर धडधड होतं की अरे बापरे कसं झालं असेल त्या लोकांचं, कसं वाईट भयंकर त्यांना अनुभव मिळाला असेल. परंतु मग त्याच वेळेला आपण अंतःकरणातून देवाला धन्यवादसुद्धा द्यायला पाहिजे की प्रभू अशा भयंकर गोष्टी आमच्या जीवनामध्ये तू होऊ दिल्या नाहीस, आम्हाला सांभाळलं, सहाय्य केलं.
आपण देवाचे आभार मानूया प्रियांनो. कालच्या दिवशी एक बातमी मी वाचली की एका मुलाने आपल्या आईला मारून टाकलं. कारण काय होतं? मारूनच टाकलं. कारण काय होतं? तिने जेवण बनवलं नाही. तिने जेवण बनवलं नाही आणि म्हणून मुलाने मारून टाकलं आईला. ते वाचल्यानंतर असं भयंकर वाटलं की काय जग कसं चाललेलं आहे. अर्थात ती बातमी आपल्या महाराष्ट्रातली नव्हती आणि महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर भागातली होती ती. पण असं वाटतं की परिस्थिती कशी आहे आपल्या अवतीभोवती. आज भयंकर असं वातावरण टेक्नॉलॉजीमुळे म्हणा किंवा बाकीच्या बेरोजगारीमुळे म्हणा माणसांची प्रयत्न मनस्थिती भयंकर झालेली आहे. पण आज देवाला आपण धन्यवाद देत असतो की प्रभू आम्ही तुझा गौरव करतो की आम्हाला अशा वातावरणामध्ये पण नाही ठेवलंस. आमच्या अवतीभोवती वातावरण चांगलं ठेवलं असे लोकसुद्धा आम्हाला दाखवले नाहीत. आमच्या घरामध्ये म्हणा किंवा आमची स्वतःची मानसिक स्थितीसुद्धा प्रभू तू सांभाळलेली आहे. कुटुंबातल्या लोकांची देखील मानसिक स्थिती सांभाळलेली आहे. सर्वांना चांगलं आरोग्य दिलेलं आहे. आम्हाला शेजारपाजार देखील चांगले मिळालेले आहेत. अशा अनेक गोष्टींसाठी देवाला धन्यवाद द्यायला जर सुरुवात केली तर प्रियांनो यादी थांबणार नाही. तुम्हाला एकूण एक सारख्या गोष्टी प्रियांनो पाहायला मिळतील. आणि ज्यावेळेला प्रियांनो मी म्हणत होतो की मागे एकदा मी ही गोष्ट सांगितली की अलाहाबाद बायबल सेमिनरीचे जे आमचे सगळ्यात पहिले प्रिन्सिपल होते प्राध्यापक होते ते, तर त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे टच द वर्ल्ड थ्रू प्रेयर, आणि त्या पुस्तकामध्ये म्हणजे प्रार्थनेद्वारे विश्वाला स्पर्श करता येईल, तर ते म्हणतात की मी रस्त्याने चालता चालता मी प्रार्थना करतो आणि देवाला धन्यवादसुद्धा देतो. मग एखाद्या रस्त्यावरून चालत असताना मला शाळा दिसली तर त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो की देवा त्यांना चांगलं शिक्षण मिळू दे. जर एखादं हॉस्पिटल त्यांना रस्त्यामध्ये दिसलं तर ते म्हणतात मी हॉस्पिटलसाठी देखील प्रार्थना करतो की देवा तिथल्या जे पेशंट्स आहेत रुग्ण आहेत त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे, आणि तिथे डॉक्टर आणि नर्सेस आहेत त्यांच्या जीवनासाठी मी आभार मानतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी होत आहेत की त्याबद्दल देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. आज म्हणून प्रियांनो माझा जो शीर्षक मी त्या ठिकाणी घेतलेला आहे की प्रभूचे आभार मानणं किती योग्य आहेत. प्रभूचे आभार मानणं किती योग्य आहेत त्यामधून प्रियांनो काही तीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि जो शास्त्रभाग प्रियांनो आपण वाचलेला आहे प्रेषितांचे कृत्य त्याचा 16वा अध्याय, तर तो शास्त्रभाग आपल्याला प्रियांनो सांगत आहे पौल आणि सिला हे जे आहेत त्यांनीसुद्धा देवाचे आभार मानलेले आहेत. एक वेगळा त्यांना अनुभव मिळालेला आहे. आणि ज्यावेळेला ते सुवार्ता करत आहेत तर 16 वचनामध्ये लिहिलेलं आहे मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कुणी एक मुलगी आम्हाला आढळली तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धनाला पुष्कळ मिळकत करून देत असे. एक मुलगी आहे की ती तिच्या अंगामध्ये येत होतं. आता ही गोष्ट आपल्या भारतामध्ये आपल्याला पण पाहायला मिळते प्रियांनो. अंगामध्ये येणं म्हणा की एक इकडच्या लोकांमध्ये ती प्रथा काही लोकांनी घेतलेली आहे. आणि अंगात आल्यानंतर प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न विचारून म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांची उत्तरं अंगात आलेली व्यक्ती, जास्त करून आपल्याला स्त्रियाच दिसतात, पुरुष याच्यामध्ये दिसतात फार कमी दिसतात, पण मग त्या उत्तर देत असतात. अशीच परिस्थिती पौलाला देखील प्रियांनो आणि सिलाला देखील प्रियांनो अनुभवायला मिळालेली आहे. आणि ते रोमन देवतांकडे जसे आपल्याकडे देव आहेत तसे तिकडच्या देवतांबद्दल प्रियांनो सांगितलं जातं. पण मग असं बरेच दिवस चाललं पौल म्हणत आहे त्या ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाले हे लोक परात्पर देवाचे दास आहेत हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवतात. आता ह्या गोष्टी सगळ्या सैतानाकडूनच आहेत
हे आपल्याला प्रियानं लगेच समजतं. आणि सैतानाला देखील हे माहीत आहे की हे दोघेजण येऊन नक्की या ठिकाणी लोकांना काय सांगतात, तर ते देवाला देवाचा मार्ग किंवा लोकांना तारणाचा मार्ग जो आहे तो त्यांना कळवत आहेत. आणि मग 18 वचनात म्हटलं असे असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पावलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की हिच्यामधून निघून जा. आणि ती तात्काळ आणि ते तात्काळ निघून गेले आणि त्या मुलीला बरं वाटलेलं आहे. ज्या दुष्टात्म्याने जखडून ठेवलं होतं त्या दुष्टात्म्याला धमकावलेलं आहे पौलाने. येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याने सांगितलेलं आहे आणि ताबडतोब ते पिशाचं जे आहे आणि असं केल्याशिवाय प्रियानो ते निघत नाही असं प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा प्रियानो शिष्यांना सांगितलं होतं. पावलाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते सांगितलेलं आहे, ते पिशाच निघून गेलेलं आहे, त्या मुलीला ती बंधनमुक्त झालेली आहे, तिच्या जीवनामध्ये आता ती स्वतः कोण आहे हे तिला समजायला लागलेलं आहे. आणि देवाला खरं तर धन्यवाद देणं ही योग्य परिस्थिती होती. पावल आणि सिला यांनी केलेलंच आहे पण बाकीच्या लोकांना ते प्रियांना आवडलेलं आहे. पण काय झालं, 19 वचनामध्ये म्हटलं मग आपल्या मिळकतीचा आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पाऊल व सिला यांना धरून पेठेत अंमलदारकडे ओढून नेले. आता त्या मुलीच्या पिशाच्याच्या द्वारे लोकांचे प्रश्न किंवा त्या प्रश्नांना उत्तरं ते पिशाच देत होतं. पण त्या मुलीचा वापर म्हणजे पिशाच जे आहे ते कुठल्या तरी शरीराच्याच द्वारे काम करतं आणि त्याचा वापर करून त्याचं प्रस्त जे आहे त्या ठिकाणी प्रियांनो वाढवत राहतं. आता ही गोष्ट प्रियांनो आपल्याला असं वाटतं सहज आहे, पण आपल्यामध्ये सुद्धा भारत देशामध्ये सुद्धा आणि काही विश्वासणाऱ्यांना सुद्धा प्रियांनो अशाच प्रकारे कधीकधी दुष्टात्मासुद्धा वापरून घेतो आणि त्यांना जर त्यामधून बाहेर काढलेलं आहे तर सगळ्या लोकांनी बाकीच्या लोकांनी धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण ती व्यक्ती स्वतंत्र झालेली आहे आणि तिला स्वतः ती कोण आहे हे चांगल्या रीतीने समजून आता ती तिचं जीवन स्वतःचं जगणार आहे, दुसऱ्या कोणाच्या नियंत्रणाखाली नाही आहे. अशी गोष्ट जर होत आहे तर आनंद व्यक्त करायला पाहिजे होता. पण या माणसाला त्याची मिळकत गेली, त्याचा पैसा होता त्याच्यामध्ये, आणि म्हणून या दोघांना प्रियांनो त्यांच्यावरती केस करण्यात आलेली आहे आणि जेलमध्ये त्यांना टाकण्यात आलं. 20 वचन म्हणत आहे, आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हाला रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचारायला योग्य नाही ते सांगतात. रोमन लोक म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा आपल्याकडे जसं प्रियांनो मूर्त्या आहेत, देव आहेत, देवी आहेत वेगवेगळ्या, तशाच प्रकारच्या गोष्टी तिकडं पण होत होत्या आणि म्हणून आम्हाला जे करायला नको आहे ते हे करायला सांगतात. आज विशेष करून आपले ख्रिस्ती लोकसुद्धा प्रियांनो याच्यामध्ये टार्गेट झालेले आहेत आणि होत आहेत, त्याच्यामध्ये पाळक लोकसुद्धा अडकलेले आहेत आणि ते बिचारा लोकांना बरं करत आहेत, दुष्टात्मे त्यांच्यापासून निघत आहेत आणि लोक आनंदाने त्या ठिकाणी प्रियांनो त्यांचं जीवन जगत आहेत. पण काही लोक जे आहेत की ते म्हणतात हे अशा प्रकारे धर्मांतर करायला लागलेले आहेत आणि म्हणून त्यांना ते योग्य वाटत नाही, तर कुठलं तरी काहीतरी कारण काढून त्यांनासुद्धा प्रियांनो त्यांच्यावर FIR दाखल केली जाते, त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. कालच्या दिवशीच मला वाटतं कोपरगाव या ठिकाणी का कुठंतरी कब्रस्तानातले काही क्रॉस, नाही मला वाटतं आपल्या तारकपूरच्याच कब्रस्तानातले क्रॉस काही तोडण्यात आले कब्रस्तानातले. आणि कोपरगावालासुद्धा प्रियांनो काल मला कळलं की त्या ठिकाणी भयंकर असं वातावरण एक तयार झालेलं आहे आणि पाळक लोक आणि ख्रिस्ती लोकांना त्या ठिकाणी टार्गेट करत आहेत काही कारण नसताना, काही कारण नसताना. तर अशी परिस्थिती प्रियांनो आता निर्माण जी झालेली आहे ती आपल्याला नवीन करारमध्ये सुद्धा पाहायला मिळते. पण आता यांच्यावर परिस्थिती काय आलेली आहे आणि त्यांना त्रास दिल्यामुळं 22 वचनात लिहिलं आहे, तेव्हा लोक
त्यांच्यावर उठले, त्या दोघांवरती लोक उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. नुसतंच जेलमध्ये टाकलं नाही, अंगावरचे कपडे फाडलेत. परिस्थिती लक्षात घ्या, आपला मुद्दा चाललेला आहे. देवाला धन्यवाद देणं किती योग्य आहे. मी आधीच वातावरण सांगते प्रियांनो, विरोधामधल्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यांच्यासाठी प्रियांनो कोणतीही गोष्ट चांगली म्हणून ते म्हणू शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे दोघं आहेत. त्यांना वाटलं आपण चांगलं केलेलं आहे आणि त्यांचा उद्देश चांगला होता की त्या मुलीला जे पिशाच्चं लागलं होतं ते काढून टाकलं. पण आता लोक उठलेला, तो माणूस उठला जो तिचा वापर करून घेत होता, त्याने बाकीच्या लोकांना फितवलं. लोक उठलेले आहेत, लोकांनी त्यांना धरलेलं आहे आणि आता अधिकाऱ्यांकडे नेलेलं आहे. अधिकाऱ्यांनी त्यांचे कपडे फाडलेले आहेत, त्यांना छड्या मारलेल्या आहेत आणि छड्या मारून आता बंदीशाळेमध्ये टाकलेलं आहे. प्रयाण त्यांच्या दृष्टिकोनातून योग्यच ते करत होते. पॉल आणि सिला जे आहेत ते असं कुठेही म्हणाले नाही, आम्ही चांगलं करत आहोत मग आमच्यावरती असा प्रसंग का. त्यांना माहीत होतं की ख्रिस्तावरती जर अशाच प्रसारे जर प्रसंग झालेले आहेत, त्यालासुद्धा त्यानेसुद्धा कुठल्याही प्रकारे पाप तर नाहीच नाही, पण वाईटसुद्धा काही तरी केलेलं नाही, पण तरी देखील त्याला वधस्तंभावरती खिळण्यात आलेलं आहे, त्याला मारण्यात आलेलं आहे, पण तो पुनरुत्थित झालेला आहे. आणि म्हणून आम्हालासुद्धा एक आशा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा सुद्धा अशाच प्रकारे जरी छळ झाला तरी पुनरुत्थान आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांची सेवा थांबवली नाही किंवा कुठंही प्रियांनो त्यांनी लोकांकडे विनंती केली नाही की आम्हाला तुम्ही त्रास का देता. म्हणून फटके मारून त्यांना बंदीशाळेत टाकलेले. 24 वर्षात म्हटले, त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने आतल्या बंदीखाण्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. म्हणजे नुसतंच त्यांना बंदीशाळेत घातलं असं नाही, तर बंदीशाळेतला आतला एक अजून भाग होता की ज्याच्यामध्ये प्रियांनो त्यांचे पाय हे लाकडामध्ये बंद केले जातात आणि हातसुद्धा प्रियांनो बांधले जातात. म्हणजे त्यांना अंधार कोठडीमध्ये त्या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. पण तिथं इतके भयंकर आणि वाईट वातावरण आहे की प्रियांनो तिथं डास भरपूर असू शकतात, किडेसुद्धा असू शकतात. प्रकाश न आल्यामुळे प्रियांनो तिथलं वातावरण किंवा घाण वास त्या ठिकाणी काहीतरी येत असेल. त्यांच्या आधी त्या ठिकाणी प्रियांनो कदाचित दुसरे बंदिवास तिथं असतील तर त्यांना कुठलाही नैसर्गिक विधी करण्यासाठी संधी मिळाली नसेल, तर ती घाण तिथं पडलेली असेल. भयंकर अशी परिस्थिती आहे आणि ह्या दोघांना आता तिथं बांधून ठेवलेलं आहे. आणि मग म्हटलेलं आहे की त्याला असं हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोकड्यात अडकवले. आणि मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. आपल्याला माहीत नाही त्यांना कोणत्या वेळेमध्ये तिथं नेलेलं आहे, ती सकाळ होती का दुपार होती का संध्याकाळ होती, पण मला वाटतं संध्याकाळ असू शकते. आणि स्वतःला त्यांनी कदाचित थोडंसं आता ॲडजस्ट केलं असेल त्या वातावरणामध्ये, त्या जेलमध्ये. आणि ॲडजस्ट करून झाल्यानंतर 25 वचन त्या ठिकाणी म्हणत आहे की मध्यरात्रीच्या सुमारास. का बरं मध्यरात्री? मध्यरात्री काय करतो माणूस? झोपतो. त्यांना झोपायला मिळेल नाही. जेलमध्ये उभे आहेत, कदाचित त्यांच्या बाहेरच्या बाजूला जे जेल आहे तिथले लोक कदाचित बसलेले असतील किंवा झोपलेले पण असतील. पण या दोघांना मात्र तशी परिस्थिती नाही आहे. हे उभे आहेत, त्या भयंकर अशा आतल्या कोठडीमध्ये आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी त्रास होत आहे. पण मध्यरात्रीच्या वेळेला त्यांनी काय केलेलं आहे, तिथे म्हणत आहेत की मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता
आणि काय केले त्यांनी, गाणे गाऊन देवाचे काय करत होते, स्तुती करत होते. प्रयत्न भयंकर परिस्थितीमध्ये देवाची प्रियांनो प्रार्थना करणं, आणि त्या प्रार्थनेमध्ये आणखीन एक भाग आहे प्रियांनो की त्याला म्हणतो आपण स्तुती करणं. भयंकर परिस्थितीमध्ये कदाचित माणूस प्रार्थना करू पण शकेल. काही वेळेला भयंकर परिस्थिती आली तर माणसं प्रार्थना करायला सुद्धा विसरतात आणि त्या देवाला दोष द्यायला लागतात की आम्ही एवढी प्रार्थना करतो, आम्ही तुझे लोक आहोत, पण आम्हाला अशा परिस्थितीमधून तू का जाऊ दिलंस असं म्हणून प्रियांनो एक देवावरती रोष किंवा देवावरती नाराजगी त्या ठिकाणी ते प्रकट करत असतात. पण यांनी तसं केलेलं नाही. ती परिस्थिती कशी असू द्या, त्यांनी प्रार्थना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की देवाबरोबर आता संभाषण करणं, ज्या देवासाठी आणि ज्या देवाने त्यांना अशा परिस्थितीमध्ये आणलेलं आहे. देवाला माहीत नव्हतं का की त्या मुलीमधून पिशाच्य कोणी काढलं? प्रियांनो पिशाच्य कोणी काढलं? त्या मुलीमधून ते दुष्ट आत्मा कोणी काढला? हां, का पावलाने? आपले ख्रिस्ती लोक गडबड इथंच करतात. पावलाने नाही काढलेलं, सिलाने नाही काढलेलं. काढले कोणी? ते देवाने काढलेलं आहे. पाऊल आणि सिला यांचा फक्त वापर करण्यात आलेला आहे. प्रिय आठव, दुष्ट आत्मा जो आहे तो माणसाच्या सेवकाच्या हातामध्ये नाही आहे. ते फक्त मध्यस्थीची प्रार्थना करतात आणि देवाला विनंती करतात की यांना काढून टाक याच्यामधून, यांना मोकळं कर. पण आज बरेचसे असे लोक झालेले आहेत की त्यांची दृष्टी त्या देवाकडे न लागता ते सेवकाकडे लागते, त्या पाळकाकडे लागते, त्या ब्रदरकडे लागते, त्या सिस्टरकडे लागतात. अहो यांनी प्रार्थना केली, अहो यांनी ते भूत घालवलं, अहो यांनी आम्हाला आरोग्य दिलं, अहो यांच्या प्रार्थनेमुळे आमच्या घरामध्ये बरकत आलेली आहे. चुकीचं आहे प्रिया, चुकीचं आहे ते. आज आपला बराचसा ख्रिस्ती समाज कुठेतरी देवाला सोडून प्रियांनो पाळकालाच देव करून ठेवलेलं आहे आणि त्यांना असं वाटत आहे की बस ते पाळक साहेबांनी नुसते बोललं, प्रार्थना केली. मी तर ऐकलं काही पाळक लोक गाडीत बसतात आणि हात काढतात खिडकीतून बाहेर आणि जाताना लोक त्यांच्या हाताला फक्त स्पर्श जरी झाला तरी ते धन्य मानतात. अरे बापरे बापरे, स्पर्श झाला त्या पाळक साहेबांच्या हात. देव करून ठेवलेले प्रयत्न. इथं पावल आणि सिला यांनी फक्त प्रार्थना केलेली आहे आणि देवाला विनंती केलेली आहे की होय त्या पिशाच्याला काढून टाक. त्या परिस्थितीमध्ये देवाने त्यांना सहाय्य केलेलं आहे. आणि प्रियांनो देवाला काय माहीत नव्हतं का आता इथून पुढे काय होणार आहे यांच्या जीवनामध्ये? देवाला सगळं माहीत होतं. त्यांना सुद्धा प्रियांनो प्रार्थनेमध्ये देवाला प्रियांनो सांगायची गरज वाटली नाही आहे. आणि मला खात्री आहे प्रियांनो की त्यांनी हे सांगितलं नसेल, देवा अरे किती फटके खाल्ले आम्ही, अरे किती सुजलं आहे अंग सगळं, अरे आमच्या अंगावरती कपडेसुद्धा राहिले नाही आहेत, त्यांनी ते फाडून टाकलेले आहेत, आम्ही उघडे बंब त्या ठिकाणी जेलमध्ये आता आहोत, आम्हाला किती डास चावत आहेत, किडे आमच्यावरती फिरत आहेत, अरे अशी परिस्थिती का देवा तू आमच्यावर आणली, काय आम्ही वाईट केलं? परिपक्वता, मला मुद्दा हा सांगायचा प्रियांनो, देवाची स्तुती तोच व्यक्ती करू शकतो की जो त्याच्या विश्वासामध्ये प्रियांनो परिपक्व झालेला आहे आणि कोणतीही परिस्थिती असू द्या तो न घाबरता न डगमगता देवावर विश्वास ठेवून अजून पुढे काय होणार आहे त्याबद्दल सुद्धा देवाला धन्यवाद देतो, विश्वासाने त्याचे आभार मानतो प्रियांनो. आणि देव पुढं काय करणार आहे याची उत्कंठा त्याला लागलेली असते. माझा हा मुद्दा प्रियांनो मी पहिला तुम्हाला सांगत आहे की परिपक्वता जर आपल्यामध्ये असेल ना तरच धन्यवाद निघणार आहेत प्रियांनो. मग ती परिस्थिती चांगली आहे म्हणून धन्यवाद नाही, तर परिस्थिती विपरीत जरी असली
तरी तो माणूस धन्यवाद द्यायला सुरुवात करेल, देवा तुझी स्तुती असो. आजार पण आलं तरी देवा तुझी स्तुती असो, तू मला याच्यातून बाहेर काढशील माझा विश्वास आहे, तुम्हाला बरं करशील, तुम्हाला आरोग्य देशील, तू माझ्या घरातल्यांना सहाय्य करशील, आमची परिस्थिती भयंकर आहे, या परिस्थितीमधून प्रभू तू आम्हाला नक्कीच बाहेर काढशील. त्याने काढण्याआधीच, त्याने परिस्थिती बदलण्याआधीच परिपक्व माणूस देवाला धन्यवाद देईल, देवा तुझी स्तुती करतो. यांना माहीत नाही पुढं काय होणार आहे, देवाला माहिती आहे. यांना जर माहिती असतं किंवा तुम्हाला आणि मला जर माहीत असतं की होय आता पुढं जाऊन बाबा रस्त्यावरती एखादा अपघात होणार आहे पण काही जास्त आपल्याला लागणार नाही आहे, असं जर चित्र डोळ्यासमोर देवाने दाखवलं आपल्याला, तर माणूस म्हणेल देवा तुझी स्तुती असो. मला माहिती आहे तू दाखवलं आहे की जरी आम्ही रोडवरून चालत होतो किंवा गाडी चालवत होतो आमचा अपघात झाला, पण आम्हाला तू दाखवलं आम्ही काय मरणार नाही, आम्हाला काही इजा होणार नाही, देव तुझी स्तुती असो, धन्यवाद आपोआपच निघतील. पण इथं प्रियांनो अशी गोष्ट आहे आपल्या सगळ्या मानवजातीमध्ये की आपल्याला माहीत नसतं पुढं काय होणार आहे, पुढं काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसताना देखील, मग ते चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे, पण आधीच देवाला त्याबद्दल धन्यवाद द्यायला पाहिजे. हे या उदाहरणामधून प्रियांनो आपल्याला शिकायला मिळत आहे, देवाचे आभार, देवाचे आभार मानणं प्रियांनो कधी चुकवायचं नाही, परिस्थिती कशी असो तो देव पाहतोय प्रियांनो आणि त्याला माहिती आहे की या परिस्थितीमधून याला कसं बाहेर काढायचं आहे किंवा याला किती दिवस त्या परिस्थितीमध्ये ठेवायचं आहे, पण हा कसा वागतोय, ही व्यक्ती कशी वागते माझ्याबरोबर, याकडे प्रियांनो देवाचं लक्ष आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की देवाने त्यांच्या याही परिस्थितीमध्ये त्यांना सहाय्य केलेलं आहे. बंदीशाळेमधून त्यांना लगेच सुटका तर नाही आहे प्रियांनो, पण सुटका होण्यासाठी काय आहे, पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून बंदीशाळेच्या नायकाने त्यांना बंदिवासात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने आतल्या बंदिवास खाण्यात घालून त्यांचे पाय खोडकात अडकले. मध्यरात्रीच्या सुमारास पॉल व सिला हे प्रार्थना करत असता, गाणे गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. कोण ऐकत होतं प्रियानंद, काय ऐकत होतं? येस, काय ऐकत होते ते? गाणं गायला जमेल? माणसाच्या तोंडातून गाणं कधी येतं? नाही गाणं आलं तर तो गुणगुणतो कदाचित, चला आपण म्हणू हां, गुणगुणतो का नाही, पण कधी गुणगुणतो? सगळं काही अलबेला व्यवस्थित आहे त्यावेळेला तो माणूस त्याच्या जीवनामध्ये गुणगुणायला सुरुवात करणार आहे प्रियांनो. पण आता इथं परिस्थिती तशी नाही आहे की गाणं काहीतरी तो गात बसलाय गुणगुणत आहे, किंवा त्याने असं म्हटलेलं नाही त्या ठिकाणी की मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल व सिला हे प्रार्थना करत असता गाणं गुणगुणत होते, कणतायत ते, आवाज निघत नाही, अंगावरती कपडे नाही, डास आहेत, खाजवता येत नाही, कुठंही त्या ठिकाणी त्यांना हात पाय हलवता येत नाही आहे, पण तरी देखील देवाची स्तुती करायला पाहिजे म्हणून कणत कणत काहीतरी आवाज काढत आहेत असं म्हटलेलं नाही, पण तिथं ते गाणं गात आहेत मोठ्याने आणि इतक्या मोठ्याने गाणं गात आहेत की त्यांच्या अवतीभोवती असलेले जे दुसरे बंदिवान आहेत ते गाणं ऐकत आहेत आणि प्रत्येक गाण्याच्या मागे कदाचित ते येशू ख्रिस्ताची सुवार्थासुद्धा त्यांना सांगत होते. तिथं लिहिलेलं नाही की जेलमध्ये बसलेले सगळे ते यहुदी होते किंवा ख्रिस्ती होते किंवा येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये अडकलेले होते, ते दुसऱ्या धर्मातले दुसऱ्या वातावरणातले लोक आहेत प्रियांनो बंदिवान, आणि ते त्या ठिकाणी ऐकत आहेत
मुद्दामून त्या ठिकाणी लूकने कष्ट घेऊन म्हटलेलं आहे की मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल वसीला हे प्रार्थना करत असता, गाणे गाऊन देवाची स्तुती करत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते आणि देवाने त्यांची स्तुती ऐकली, देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि देवाने आता काय केलं, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केलेला. काय केलं त्याने मग? 26 वचन काय म्हटले? तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला. तुम्ही आणि मी असतो तर काय म्हटलं असतं देवाला? आता संपलं. एक तर हात आणि पाय अडकलेत आणि त्यात हा भूमिकंप, आता हे सगळं पडणार आमच्या अंगावर आणि आम्ही इथं ठार होणार. झालं, संपलं, दी एंड लाईफ, आता इथून पुढं काही नाही आहे. पण देवाला ती वेगळी परिस्थिती काढायची होती आणि म्हणून भूकंप झालेला आहे. पण मग भूकंप झाल्यावर म्हटलेलं आहे, भूमिकंप झाला व बंदीशाळेचे पाय डगमगले आणि सर्व दरवाजे उघडले व सर्वांची बंधने तुटली. देवाला सोडवायचंच होतं तर ह्या दोघांचंच फक्त जेल काने उघडलं किंवा ह्यांची दारं काने उघडली, बाकी सगळ्यांची का उघडली? अरे ते सगळे गुन्हेगार आहेत. तुम्ही आणि मी असतो तर म्हटलं असतं देवा आमचंच उघड रे बाबा या भूकंपात, या बाकीच्यांना राहू दे, हे अट्टल गुन्हेगार आहेत, चोरी करणारे आहेत, लुटारू आहेत, खुनी आहेत, यांना कशाला सोडवायचं? आमचं उघड, फक्त आम्ही तुझे सेवक आहोत, आम्हाला मदत कर. पण सगळ्यांची दारं उघडली. देवाची योजना माणसाच्या बुद्धीच्याही पलीकडे आहेत प्रियांनो, पण कधी माहिती आहे का? विपरीत परिस्थितीमध्ये देवाकडे प्रार्थना करून त्याला धन्यवाद देत आहेत, त्यांच्यासाठी देव अद्भुत गोष्टी करतो प्रयत्न. नुसती प्रार्थना नाही, पण त्या प्रार्थनेमध्ये देवाची स्तुती करत राहणारे लोकांसाठी देव वेगळं काहीतरी करतो प्रयत्न. त्यांनी नुसतीच प्रार्थना केली असती. आता स्टेजेस बघा प्रियांनो, एक गट असा असतो की तो देवाला कदाचित दोष देईल अशा परिस्थितीमध्ये, हे असं नको रे बाबा, हे का आमच्यावर आणलं. दुसरा एक गट असेल की तो म्हणेल नाही नाही नाही, अशी प्रार्थना करणं बरोबर नाही, आपण देवाला प्रार्थना करू, देवा याच्यातून आम्हाला सोडव बाबा, हा एक गट आहे. पण तिसरा एक गट असा आहे की ते म्हणतात की नाही, आम्ही तर प्रार्थना तर करूच करू, पण याही परिस्थितीमध्ये आम्ही देवाला धन्यवाद देऊ. आपण या तीन कॅटेगरीपैकी प्रियांनो कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? आपण देवाला दोष देणारे आहोत, आपण देवाला प्रियांनो प्रार्थना करत असतो की नाही देवा असं होऊ दे तसं होऊ दे, का तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आहोत? देवा आमची परिस्थिती तुला ठाऊक आहे, योग्य त्या गोष्टी कर आणि तू करशील यासाठी आम्ही धन्यवाद देतो. मला वाटतं तिसरी कॅटेगरी जी आहे ती आपण नेहमी स्वीकारली पाहिजे. पहिली तर नाही स्वीकारणार आपण, दुसरी पण प्रियांनो स्वीकारण्यासारखी आहे, पण प्रियांनो आपली परिपक्वता तिसऱ्या कॅटेगरीमध्येच दिसून येणार. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाने ज्यावेळेला त्यांच्यासाठी कार्य सुरू केलेलं आहे तर ते सुद्धा अगदी इतकं अद्भुत की डायरेक्ट त्यांनी भूमिकंपच आणला, परिस्थिती हलवून टाकली. देवाच्या योजना माणसांसाठी, एक माणूस, एक मनुष्य, त्या एका माणसासाठी देव त्याची अवतीभोवती असलेली परिस्थिती हलवतो. आणि जुन्या करारामध्ये अशी पण गोष्टी पाहायला मिळतात, पण मला नेहमी प्रामुख्याने त्या संदेष्टाबद्दलच नेहमी आठवतं, एक माणूस आणि अख्खं जहाजच नाही, अख्खा समुद्र त्याने खवळून टाकला. कोणाला? हा, एका माणसासाठी, एका माणसासाठी. तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की होय, त्याने ते कबूल केलं बाकीच्या खलाशांना आणि त्या नायकाला की होय मी जिवंत देवाची सेवा करणार आहे. आणि म्हणून देवाने ती परिस्थिती त्याची प्रयत्न होत, एका माणसासाठी ती परिस्थिती. आज लक्षात घ्या प्रयत्न, एक मनुष्य
हा सुद्धा महत्त्वाचा आहे देवासाठी. पण त्या मनुष्याच्या जीवनाच्या द्वारे तो खरंच देवाचा गौरव किती करतोय, देवाला धन्यवाद किती देतोय याकडे प्रियांनो देवाचं लक्ष आहे. तो फक्त प्रार्थनेमध्ये किती रडत बसलेला आहे इकडं नाही, तर रडून प्रियांनो प्रार्थना करून देवाला धन्यवाद देणारा व्यक्ती हा प्रियांनो महत्त्वाचा आहे. आणि परिस्थिती प्रियांनो बदललेली आहे. काय झालेलं आहे तेव्हा 26 वचन, तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला व बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले, सर्वांची बंधने तुटली. नुसतेच दारं उघडली नाहीत, बंधने तुटलेली आहेत. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडले आहेत हे पाहून बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. उद्या सगळ्यांसमोर बादशाह आपल्याला मारून टाकेल, मुंडकं उडून टाकेल, एवढे सगळे कैदी पळून गेलेत म्हणून त्याच्यापेक्षा आपण स्वतःच मेलेलं बरं. उद्या सगळ्यांसमोर नको थुतू आणि म्हणून पटकन आपलाच नाश करून घ्यावा या उद्देशाने त्याने सुद्धा त्या बंदीशाळेच्या नायकाने मारण्याचा प्रयत्न केला. पण काय झालं, इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्वजण इथेच आहोत. काय परिणाम झाला प्रियर, अट्टल गुन्हेगार लोक जेलमध्ये बंद आहेत, बंधनं तुटलेली आहेत, दारं उघडलेली आहेत, सगळ्यांनी पळून जायला पाहिजे होतं स्वतःचा जीव वाचून जाण्यासाठी. पण हे बाकीचे वाईट गुन्हेगार, गुन्हे करून त्या ठिकाणी धरण्यात आलेले, शिक्षा ठोठवण्यात आली आहे, त्यांना संधी असून ते पळाले नाही. किती दिवस होते पौल सिला त्यांच्या अवतीभोवती, कितका प्रभाव पडला, किती दिवस होते, महिनाभर, आठवडा, किती दिवस प्रभाव कसा पडलाय प्रियांनो. आपल्या शेजारी प्रभाव काय पडलेला आहे आपल्या अवतीभोवती राहणाऱ्या लोकांना. इथे हे कदाचित संध्याकाळच्या वेळेला आणले असतील आणि मध्यरात्रीपर्यंत प्रियांनो त्यांनी फक्त प्रभाव पाहिला, त्यांच्या मुखातून निघणारे शब्द मग ते स्वार्थेच्या द्वारे असतील, नाही तर गीताच्या द्वारे असतील, नाही तर देवाला प्रियांनो प्रार्थना करण्याच्या द्वारे असतील. हे अट्टल गुन्हेगार लोक प्रियांनो जेलमध्ये ज्यांना बंद करून ठेवलेलं आहे, दरवाजे उघडलेत, त्यांचे हातातले पायातले सगळे साखळदंड निघालेले आहेत, पण तरी ते पळून गेले नाहीत. देवाचं कार्य पहा प्रियांनो, किती आत्मे वाचवतात, किती आत्म्यांना सुवार्ता सांगितलं. आपण किती वर्ष झालो आपल्या कामावरच्या ठिकाणी प्रियांनो आपण राहत आहोत, त्या लोकांना काय प्रभाव दिसतोय, आपल्या नातेवाईकांवर काय प्रभाव पडला प्रियांनो. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही इथं आलो त्यावेळेला दिसत होतं की लोकांना रविवारचं फार महत्त्व नाही, फार महत्त्व नाही रविवारचं. रविवारच्या दिवशी अगदीच सरकारी कामकाज आहे तर मी म्हणेल बाबा ठीक आहे, फार गरजेचं आहे तुम्हाला. पण फार प्रियांनो कार्यक्रम आणि मग मुली पाहणं, मुलं पाहणं आणि मग बाकीच्या आउटिंगला जाणं, लग्नांचे गोष्टी, आजही प्रियांनो असे काही लोक आहेत आणि कुटुंब आहेत की ते खरंच किती ख्रिस्ताला ओळखतात असा प्रश्न पडतो की त्यांचा ते जरी ख्रिस्ताला ओळखतात परंतु तुमच्या शेजारी किंवा तुमचे नातेवाईक यांना यांच्यावर तुम्ही काय परिणाम पाडलेला आहे, काय प्रभाव तुम्ही टाकलेला आहे. आणि जर ते लोक तुम्हाला त्या प्रकारे प्रियांनो जर साथ देत नाही आहेत, मग ते घरातले लोकसुद्धा तुम्हाला कदाचित साथ देणार नाही आहेत. काय प्रियांनो आपला प्रभाव आहे. इथे हे फक्त मला वाटतं 5 ते 6 तास यांच्या अवतीभोवती असतील, पण इतके भयंकर गुन्हेगार लोक आहेत की ज्यांना जेलमध्ये बंद करून ठेवलेले आहेत त्यांच्यावर इतका परिणाम ताबडतोब झाला
की ते पळूनसुद्धा गेले नाहीत, ते तिथंच राहिले. त्यांना सत्य कळालं, सत्य देव कळाला. पावलाचं जीवन एक उदाहरण म्हणून त्यांच्यासमोर आहे, सिलास देखील त्या ठिकाणी आहे. आणि इतका भयंकर प्रभाव पडला की त्यांचं परिवर्तन झालेलं. ते जेलचे दार उघडे आहेत पण तो बाहेर गेलेले नाही. काही कैद्यांवरती प्रियांनो अभ्यास लोक करतात आणि त्यांची मानसिकता कशी आहे, काय आहे, आणि मग त्याप्रमाणे मला वाटतं आपल्यामध्ये ब्रदर नवीनच आलेत, तुम्ही सुद्धा पोलीस खात्यामध्ये आहात का? येस, थँक्यू. तर एक समाज सोशलायझेशन म्हणा, मानसिकता म्हणा, सायकॉलॉजी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये त्या गुन्हेगारांमध्ये कसं परिवर्तन करता येईल याच्यावरती संशोधन खूप चाललेलं आहे. हे संशोधन कोणी घेतलं का की ज्याच्यावरती अर्ध्या तासामध्ये परिणाम झालेला आहे, एक 6 तासामध्ये परिणाम झाला आहे, 12 तासामध्ये कदाचित म्हणू आपण, आपल्याला माहीत नाही ते कधी जेलमध्ये टाकले गेलेले आहेत, पण मध्यरात्रीच्या वेळेला ही गोष्ट घडलेली आहे. अंधाराचा फायदा घेऊन सगळ्यांनी पळून जायला पाहिजे होतं, पण ते तिथंच थांबलेले आहेत. हे कोणत्या भागामध्ये मोडेल अभ्यासाच्या की असा परिणाम त्यांच्यावर होईल म्हणून? ज्यावेळेला ते बॉक्सेस प्रियांनो आपल्या अहमदनगरमध्ये वाटायचे होते आणि त्या बॉक्सेसच्या संदर्भात शाळांमध्ये ज्यावेळेला आमची टीम सगळी आम्ही जात होतो, तर आम्ही त्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना येशू ख्रिस्ताच्या गोष्टी तर सांगायचो आणि बॉक्स द्यायचो. पण मी माझ्या त्या टीमला म्हटलं होतं की नुसते बॉक्स देण्यापुरतंच आपल्याला करायचं नाही, आपल्याला सुवार्ता तेवढ्यापुरतीच द्यायची नाही, पण आपण त्या शाळेमध्ये जाऊन त्या प्रिन्सिपलला, त्या शिक्षकांना आपण विनंती करू की या मुलांना आम्ही योग्य ते चांगले धडेसुद्धा देऊ की समाजामध्ये कसं वागायचं आहे. कारण आज नुसतं शालेय शिक्षण देऊन उपयोग नाही आहे, प्रामाणिकपणा हा शिकवणं गरजेचं आहे. आपल्या मोठ्या लोकांचा आदर करणं, त्यांना मान देणं हे कसं आहे, वेगवेगळ्या रीतीने आपण आठवड्याला म्हणा किंवा 15 दिवसातून या शाळांना भेट देऊन या मुलांना आपण काही ना काहीतरी त्यांना शिकवायला सुरुवात करू. आणि यामधून जर त्या ठिकाणी काही झालंच परिवर्तन त्यांचं तर तो भाग वेगळा. पण ती गोष्ट झाली नाही, कारण नंतर प्रियांनो लॉकडाऊन झालं आणि मग त्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला काहीच करता आलं नाही. पण अजूनही सारखं वाटत असतं की कुठल्या तरी शाळांमध्ये जाऊन हे जे प्रियांनो ख्रिस्तीतर लोक आहेत यांना प्रभूशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याआधी कुठंतरी त्यांना पायाभूत महत्त्वाच्या गोष्टी आज त्यांना समजावून सांगणं फार गरजेचं आहे. तो आपला प्रभाव त्यांच्यावरती टाकणं फार गरजेचं आहे, कारण ख्रिस्ती लोकांना, फक्त ख्रिस्ती लोकांनाच अशा प्रकारे प्रियांनो सांगण्याचा हक्क आहे, किंवा प्रियांनो ते सांगू शकतात, किंवा न सांगता आपला प्रभाव त्या ठिकाणी प्रियांनो ते दाखवू शकतात. इथं हा प्रभाव आपल्याला दिसून येतो प्रियांनो. आणि म्हणून नंतर ज्यावेळेला पाऊल त्यांना त्याला ओरडून म्हणाला की आम्ही सगळे इथंच आहोत, 29 वचनामध्ये म्हटलं, मग दिवे आणून तो आत धावत गेला, कापत कापत पाऊल व सिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ख्रिस्ती होता का हा जेलर? ख्रिस्ती होता का की तो म्हणतो माझं तारण व्हावं म्हणून? पण तो आता परिस्थिती बघा, त्याने 29 वचनात लिहिलं आहे, त्याने दिवे आणले आणि दिवे आणून तो आत कापत कापत, कोण कापत कापत गेला? अरे त्याचं कामच ठिकाण आहे, त्याला काय घाबरायची गरज होती? पण तो का घाबरला? काय म्हटलंय? तो कापत कापत पाऊल व सिला यांच्या पाया का पडला?
काय कारण आहे पाय पडण्याचं? म्हणजे या दोघांच्या उपस्थितीचा परिणाम यांच्यावरती झालाच झाला आहे, पण त्या जेलरला आत्ता कदाचित त्याने पण तो ऐकत असेल जे काही तो बोलत आहेत, ते दोघंही सांगत आहेत, हेदनासुद्धा ऐकायला मिळत असेल, यांनी कदाचित दुर्लक्ष केलं असेल, काय बाबा हा सांगतोय जाऊ दे म्हटलं असेल. पण आता मात्र एवढी परिस्थिती बदललेली आहे, पण आता ह्या जेलरला समजलं की अरे खरंच हे कोणीच पळून गेलं नाही, म्हणजे यांच्या सांगण्याचं यांच्या शिकवणीचा परिणाम हा इतकं भयंकर आहे की हे नक्की देवच आहेत आपल्यामध्ये आलेले आणि आपण देवांना कैद करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून तो येऊन तिथं त्या दोघांच्या पाया पडलेला आहे. प्रिया, तो काही ख्रिस्ती नव्हता, तो रोमी आहे, तो इतर देवांची मूर्तींची पूजा करणार आहे, पण त्यांना त्याला ज्या वेळेला समजलं तो या दोघांच्या येऊन पाया पडलेला आहे, आणि त्यांना नुसतंच पाया पडला नाही तर काय म्हणत आहे, महाराज हा शब्द कोणाला वापरतात? महाराज, एका जेलर माणूस एका कैद्याला म्हणतोय महाराज. परिवर्तन. आणि प्रियांनो, त्यामध्ये देवाची उपकार स्तुती याचा परिणाम दिसून येतोय. प्रियांनो लक्षात घ्या, प्रार्थनाच नाही, देवाचे आभार, देवाची स्तुती करणं याच्यामधून प्रियांनो हे देव सगळं काही घडत आहे. जर या दोघांनी नुसतीच प्रार्थना केली असती तर मला नाही वाटत प्रियांनो हे घडलं असतं एवढं सगळं. त्याच्यामध्ये प्रियांनो ते देवाची स्तुती करत गाणी गात बसले होते जेलमध्ये सुद्धा. आणि म्हणून प्रियांनो हे घडलेलं आहे की एक जेलर त्याला म्हणत आहे महाराज, आणि आता स्वतःची प्रियांनो त्याला आध्यात्मिक स्थिती कळून आली की हे लोक यांच्या आध्यात्मिक स्थितीमध्ये कसे आहेत. त्यांनी पाहिलं ह्या जेलरनी की इथल्या जेलमध्ये प्रियांनो बंदिवान म्हणून टाकलेल्या या गुन्हेगारांची आध्यात्मिक स्थिती कशी झालेली आहे, आणि आता मी मात्र यांच्यात कुठंही दिसत नाहीये. आणि म्हणून तो त्यांच्या अगदी पाया पडलेला आहे प्रियांनो. आणि त्याला तो प्रियांनो शब्द वापरत आहे, महाराज माझे तारण भावे, मला काय केले पाहिजे. अरे यांचं तर तारण केलंच बाबा, तू तुझं तर झालेलंच आहे, पण आता माझं सुद्धा व्हावं, माझं सुद्धा परिवर्तन व्हावं. म्हणून प्रियांनो तो विनंती करत आहे, म्हणत आहे माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. काहीतरी करणं गरजेचं आहे, सहजासहजी नाही होणार आहे, फुकट नाही मिळणार, होम हवन करून नाही होणार, पैसे देऊन होणार नाही, डोक्यावर हात ठेवा फक्त असं होणार नाही, काहीतरी बोला तुम्ही असंही होणार नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. हे सहजासहजी असं एवढी आध्यात्मिक स्थिती मला सुद्धा प्राप्त होणार नाही. हा शिकलेला मनुष्य, अधिकारी पदावर असलेला व्यक्ती पौल आणि सिला यांना म्हणत आहे, मला काय केलं पाहिजे सांगा, काहीतरी करणं फुकट नाही मिळत आहे काही, मला काय केलं पाहिजे. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियांनो तारणाबद्दल तो बोलत आहे, म्हणजे माझ्या आध्यात्मिक जीवनाबद्दल मला उंचित करायला पाहिजे, माझ्या पापांची क्षमा. जेलर आहे, भ्रष्ट अधिकारी पण असू शकतो तो, त्याने बऱ्याच काही गोष्टी केलेल्या असतील, आणि आता त्याला त्याच्या त्या सगळ्या पापांची जाणीव होत आहे की मला जर माझी आध्यात्मिक स्थिती किंवा माझं तारण जर करून घ्यायचं असेल तर या लोकांपेक्षा माझं वरती वरचं चढ होणं गरजेचं आहे, कारण हे जसे बाकीचे पापी आहेत तसं मी सुद्धा कितीतरी पापी आहे, पण माझं तारण व्हायला पाहिजे आता परिस्थिती प्रियांनो. आणि मग त्यांनी काय केलं, 31 वचन ते काय म्हणाले, पौल आणि सिला हे म्हणाले का आम्हाला येऊन ऑफिसमध्ये भेट, ठीक आहे तुझ्या डोक्यावर हात ठेवतो,
नाहीतर आम्हाला एवढे एवढे पैसे दे, नाहीतर ह्याच्यामधून बाहेर काढा आम्हाला, आधी करतो तुझं तारण बाबा किंवा तुला वाचवतो आम्ही, आम्हाला अजून सुटका कर, आमचे कागदपत्र सगळे नील करून टाक. आजची परिस्थिती काय होईल प्रियांनो? आजच्या परिस्थितीमध्ये जर असं घडलं तर माणसं काय काय करायला तयार होतील? पाऊल सिला नाही असं म्हणाले नाही का, अब आय उंट पहाड के नीचे. आत्ता मी सांगतो त्याला नाही म्हटलं, एवढा मोठा ज्वेलर, एवढे फटके मारले, कपडे फाडले आमचे, आता मी तुला दाखवतो थांब. सूट घेणंसुद्धा जमलं असतं. विचार करा, आजच्या परिस्थितीमध्ये काय काय करता आलं असतं, त्यांनासुद्धा त्या परिस्थितीमध्ये तिथं करता आलं असतं, पण तशी वृत्ती नाही. कारण देवावरचा परिणाम. मागच्या रविवारी मी तेच सांगत होतो प्रियांनो, जसा देव आणि देवाची शिकवण, त्याच प्रकारचं प्रियांनो त्याचा भक्त तयार होतो, हे आपल्या भारत देशामध्ये प्रामुख्याने दिसून येतं. जसा देव आणि त्या देवाची शिकवण, तसा त्याचा भक्त तयार होत असतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने कुठंही सूड म्हणून दाखवलेला नाही, शस्त्र म्हणून कुठं उचललेलं नाही प्रियांनो. त्याची शिकवणच नाही आहे तशी. भ्रष्ट म्हणून कुठलीही गोष्ट त्याने केली नाही, व्यभिचार म्हणून प्रियांनो कुठलीही गोष्ट त्याने केलेली नाही, चोरी म्हणून सुद्धा काही केलेलं नाही प्रियांनो, लोकांना खोटं सांगणं सुद्धा प्रियांनो नाही, उलट सगळ्या गोष्टी याच्या उलट्या आहेत. आणि जगामध्ये सगळे लोक बोंबलत सुटतात आणि आपले ख्रिस्ती लोकही त्याच्यामध्ये भाग घेतात. सर्व धर्म समभाव, सगळे सारखेच आहेत, डोंबल्याचे सारखेत. अहो हा ख्रिस्त वेगळाच आहे, हे शिक्षण वेगळंच आहे, ह्या देवासारखा दुसरं कोणच नाही आहे जगामध्ये. आणि जसा प्रियांनो भक्त, त्या भक्तावरून समजून येईल त्याचा देव कसा आहे. आज तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताचे उपासक म्हणता, तर तुमच्याकडे बघून, माझ्याकडे बघून लोकांना आपला देव कळायला पाहिजे. तो कळतो आहे का प्रियांनो आज? तो देव समजतो आहे का? आपल्या देवाने पार्ट्या केल्या होत्या का? बारा शिष्यांवर, चलो पार्टी हो जाय आज, वालांडण सण आहे आज. नाही. भ्रष्टाचार केला का त्याने? कुठल्या स्त्रीबरोबर त्याचं लफडं होतं का? काहीच नव्हतं त्याचं. कुठल्याही दोष गोष्टींमध्ये तो सापडत नव्हता. आणि म्हणून तर यहुदी लोकांना राग होता जास्त. मुद्दा प्रियांनो आपला चालला आहे, हे सगळं देवाने कधी घडवलं? ज्या वेळेला या दोघांनी नुसतीच प्रार्थना नाही तर देवाचं प्रियांनो त्या ठिकाणी आभार, धन्यवाद आणि देवाची गाणी गाऊन त्यांनी प्रियांनो देवाला आभार मानलेले आहेत. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती देवाने बदलून टाकली. आणि प्रियांनो आता तो म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर, 31 वचन ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे आणि कोणाचे? कसं काय बरं? काही लोक म्हणतील, अहो पाळकसाहेब इथं दिलंय ना, तुझे आणि तुझ्या घराने. ह्याचं घर कुठं आलं तिथं? म्हणजे फक्त एक माणूस चर्चला आलं तरी त्याच्या घराचं सगळं आशीर्वाद होतं आहे की नाही? इथंच दिलेलं आहे, बायबलचंच तत्व सांगतंय. एकटा जेलर चर्चमध्ये गेला तरी बाकीच्या त्याच्या घराचं तारण होणार आहे का नाही इथं? आणि खुद्द तिथं सांगितलेलं आहे की तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण सुद्धा होईल. हे काय आपोआप नाही होत प्रियांनो. ही गोष्ट कशी आहे की जसा प्रभाव पडलेला आहे, या दोघांचा प्रभाव गुन्हेगारी लोकांवर पडलेला आहे, जेलरवरती पडलेला आहे, तसाच प्रभाव तुझा जर तू प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तर तुझ्या घरातल्यांचं सुद्धा प्रियांनो तारण तेव्हाच होणार आहे ज्यावेळेला तू तसं वागायला सुरुवात करशील.
आणि म्हणून तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. अरे तू एकटाच काय, तू तसा वागायला तयार आहेस, तुझी तयारी तू दाखवलेली आहे आणि तुझ्या तयारीमुळं आता बाकीच्यांचं सुद्धा घरातल्यांचं सुद्धा होणार आहे, तसं होणार आहे ते परिणाम. एवढं मिळाल्यावर काय झालं प्रियांनो, त्यांनी त्याला त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. जेलमधून काढून कुठं घेऊन गेला, घरी घेऊन गेला. आणि घरातल्यांनी काळजी घेतलेली आहे, त्या सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घराच्या सर्व माणसांनी त्या मुलीला भूत काढलं, पिशाच्य काढलं. तर देवाने कशासाठी केलं ते, अंतिम परिणाम काय पिशाच्य काढलं तर? तिचं तर झालंच जीवन, पण स्ट्रायकर कॅरमबोर्डवरती इकडं मारल्यावर इकडं कुठंतरी परिणाम होतं. तसं जेलरवरती तिथं परिणाम झालेला आहे, त्याच्या घरातल्या लोकांचं तारण झालेलं आहे की ज्या वेळेला प्रियांनो इथं कुठलाही संबंध येत नाही आहे. परिणाम झाला कसा आणि काय प्रियांनो घडलेलं होतं, देवाची कृती लक्षात घेता. देव प्रियांनो ज्या वेळेला गोष्टी करतो तर माणसाच्या बुद्धीच्या पलीकडच्या त्या गोष्टी असतात. त्या लोकांचं त्या ठिकाणी बाप्तिस्मा झालेला आहे आणि मग तिथं म्हटलंय 34 वचन, मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घराच्या सर्व मंडळीने काय केलेलं आहे, दुःख नाही झालं त्यांना, घरातल्या लोकांना आनंद झालेला आहे. ते असं नाही म्हटले अरे काय आता एवढे सगळे देव फेकून द्यायला लागतील, पूजा आपली कशी करायची, बाकीचे लोक आपल्यावरती काय परिणाम करतील, समाज आपल्यावरती काय दोषारोप लावेल, काही नाही. त्यांनी आनंद उत्सव केलेला आहे, त्यांना कळालं खरा देव कोण आहे. आणि त्या नुसत्या देवाला नाही पाहिलं पण त्याच्या भक्तांना आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याच्या सेवकांना आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यांचं जीवन आम्हाला त्या ठिकाणी दिसलेलं आहे आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. प्रियांनो त्यांनी आनंद केलेला आहे. उपकार स्तुतीमध्ये असलेलं सामर्थ्य. मी सुरुवातीला म्हटलं प्रियांनो माझा मुद्दा आज हा आहे की देवाची उपकार स्तुती करणं किती योग्य आहे. कारण उपकार स्तुती ज्या वेळेला करायला लागताना त्याच वेळेला प्रियांनो अद्भुत गोष्टी होतात. तुम्ही नुसतीच प्रार्थना करत असाल तर प्रियांनो देवाला तुम्ही वाट पाहायला लावताय की ठीक आहे तुझी प्रार्थना मी ऐकेल. पण बायबल तेवढं शिकवत नाही, बायबल आपल्याला शिकवतं प्रियांनो प्रार्थना करून स्तुती करा आणि रिझल्ट्स लवकर समजतील. तुमच्या त्या परिस्थितीसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, मग ते आजारपण असेल, ते फायनान्शियल गोष्टी असतील, कुठले तरी कौटुंबिक समस्या असेल, काहीतरी दडपण आहे किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहेत, पण त्यासाठी प्रार्थना करत असताना स्तुतीसुद्धा करा. देवा तुझे आभार मानतो आम्ही, थँक्यू या परिस्थितीमध्ये तू आम्हाला घेऊन आला आणि या परिस्थितीमधून तू आम्हाला काढशील सुद्धा हे आम्हाला माहीत आहे. आभार मानायला सुरुवात करा प्रियांनो आणि मग अद्भुत गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशा घडतात प्रियांनो पहा, आपल्या कुटुंबामध्ये कशा घडतील ते पहा. आपण नुसतेच प्रियांनो प्रार्थनेमध्ये रडतच बसतो. प्रार्थनेमध्ये अश्रू ढाळणं चांगलं आहे, पण प्रियांनो एक स्टेप आध्यात्मिक जीवनामध्ये आणखीन घ्या की देवाची स्तुती करायला लागेल. आणि ही गोष्ट प्रियांनो एक सर्वोत्तम उदाहरण आपल्याला नवीन करारमध्ये सापडतं की देवाची स्तुती करणं, घाबरून न जाता, मागे न सरकता, आहे त्या परिस्थितीमध्ये प्रियांनो राहून प्रार्थना तर करायची पण देवाला आभारसुद्धा द्यायचे. आणि पुढे जाऊन प्रियांनो मग नंतर आपल्याला गोष्टी दिसतात की होय पावलाने सुद्धा किती भयंकर अशा गोष्टी केलेल्या आहेत. आज देवाची उपकार स्तुती म्हणून प्रियांनो आपण प्रभू भोजनाच्या विधीमध्ये देखील भाग घेत आहोत, ते देवाचे आभार मानत आहोत. आपण रक्त आणि शरीर प्रतीक म्हणून आपण प्रियांनो भाकर आणि प्याला घेतो,
पण आपण देवाला आभार मानूया, देवा तुझी स्तुती असो, याच गोष्टींमुळं आम्ही आज हे जीवन जगत आहोत. त्या प्रभूशू ख्रिस्ताने अशा प्रकारे जर रक्त सांडलं नसतं, आपला प्राण दिला नसता, तर कदाचित प्रभू या जगामध्ये आम्ही जगलो पण नसतो, आमचं कुटुंब आज अशा परिस्थितीमध्ये आज राहिलं सुद्धा नसतं. पण याच भाकरीमुळे आणि या प्याल्यामुळे, की जे प्रभूशू ख्रिस्ताच्या शरीराचं आणि रक्ताचं प्रतीक आहे, त्याने तो त्या ठिकाणी आपला प्राण दिलेला आहे, म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रभू तू बदल केले. ही उपकार स्तुती भाकर आणि प्याला घेण्याअधिकाराप्रिया. नुसतंच घेऊ नका, हा काही प्रसाद नाही आहे की खाल्ल्यामुळे काहीतरी दैवी गोष्ट होणार आहे. अरे ती खाण्याआधी आपल्याला स्वतःला देवाच्या सान्निध्यामध्ये स्वतःला पवित्र करून धन्यवाद देत असतं ना प्रियांनो, मग घेण्याची गरज आहे. आणि देव त्यावेळेला प्रियांनो आपलं अंतकरण पाहतो. सो आज प्रियांनो आपण लक्ष देऊया या गोष्टींकडे, की प्रभू कशा प्रकारे प्रभू तू माझ्या जीवनात कार्य करशील, आध्यात्मिकरितीने मला तू सहाय्य कर. मी नुसतीच आता प्रार्थना नाही, तर प्रियांनो प्रार्थनेमध्ये देवाला सांगा की मी स्तुतीसुद्धा करायला सुरुवात करेल. आणि स्तुती हा आपल्या प्रार्थनेचा पहिला भाग असू द्या, आणि शेवटचा भाग सुद्धा तोच असू द्या. प्रार्थना करूया प्रिय. थोर आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या जिवंत प्रभू, आम्ही पुन्हा एकदा खरोखर तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये आज पुन्हा एकदा प्रभू आमचं आध्यात्मिक जीवन पडताळण्यास प्रभू तू सहाय्य केलेलं आहे. तू आमचा चालक आहे, तू आमचा मालक आहे. तुझ्या आत्म्याच्याद्वारे प्रभू आज वचनातून पुन्हा एकदा आमच्याशी हितगूज केलेला आहे. ज्या काही गोष्टी प्रभू तू आम्हाला तुझ्या वचनामधून सांगत आहे, त्या आत्मसात करण्यास आज होय प्रभू. त्याप्रमाणे वागण्यास आम्हा प्रत्येक स्त्री पुरुष, तरुण तरुणी, सर्व लहान लहानांना, कुटुंबातील प्रभू प्रत्येकाला प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ घेऊन येतो. ये प्रभू, आत्तापर्यंत कदाचित आम्ही नुसत्याच तुझ्याकडे विनंत्या मांडल्या असतील, परंतु प्रभू आजपासून आम्ही नुसत्या विनंत्या नाही, तर प्रभू आम्ही त्याबद्दल तुझे आभार देखील मानत राहावं. आणि खरोखर प्रभू या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनाद्वारे प्रभू सातत्याने, जोपर्यंत आम्ही या भूतलावर आहोत, आम्ही त्या गोष्टी करतच राहू प्रभू, यासाठी आम्हाला तू विशेष मार्गदर्शन कर. आज आम्ही तुझे आभार मानतो की आज पुन्हा एकदा प्रभू प्रत्येक महिन्यामध्ये आम्हाला भाकर आणि प्याला या मेजामध्ये भाग घेण्याची संधी देतो. आज आम्ही त्या भाकर आणि प्यालासाठी देखील आम्ही तुझा गौरव करतो की प्रभू आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला वधस्तंभावरती आमच्याच पापांसाठी, दोषांसाठी, अपराधांसाठी, चुकांसाठी आम्हाला न मारता, आम्हाला शिक्षा न करता त्याला प्रभू त्या ठिकाणी तू मारलेला आहे. आज त्याचं प्रतीक म्हणून प्रभू आम्ही घेत असताना आम्हाला विशेष सहाय्य कर. आत्म्याने तू चालो, आम्ही नुसतंच ते खाऊ नये, तर प्रभू आम्ही खरोखर ते गांभीर्य लक्षात घ्यावं, आणि खरोखर प्रभू आम्ही तुला धन्यवाद द्यावा, तुझी स्तुती करावी. उपकार स्तुती म्हणून प्रभू आम्ही आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करावं, यासाठी मदत कर. पुन्हा एकदा प्रभू आम्ही सर्व इथून पुढचा विधी तुझ्या पवित्र हातात सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते, म्हणून तू ऐक.